आपल्या पृथ्वीवर 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भूभाग हा जमिनीचा भूभाग आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर जलीय भाग हा सर्वात जास्त असल्यामुळे जल परिसंस्थेचा विस्तार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या जलीय परिसंस्थांचा अभ्यास हा सुद्धा महत्त्वाचा ठरतो. या व्हिडिओमध्ये आपण जल परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स याविषयी माहिती पाहूया. जल परिसंस्था म्हणजे ज्या परिसंस्था जलभागामध्ये जसे नदी, तळे, महासागर, समुद्र यासारख्या भागामध्ये अस्तित्वात येतात अशा परिसंस्थांना जल परिसंस्था असे म्हणतात. या जल परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, दुसरा प्रकार गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि तिसरा प्रकार आहे खाडी परिसंस्था. सर्वप्रथम आपण गोड्या पाण्यातील परिसंस्था याविषयी माहिती पाहूया. गोड्या पाण्यातील परिसंस्था हे नदी, तळे आणि सरोवर यासारख्या जलभागामध्ये आढळून येते. या परिसंस्थेमध्ये विविध प्रकारचे जलचर प्राणी, जलचर वनस्पती आढळून येतात. तसे या जलतळाच्या भूभागावर विविध प्रकारचे विघटक आणि सूक्ष्मजीवसुद्धा आढळून येतात. तसेच विविध प्रकारचे अजैविक घटकसुद्धा त्या ठिकाणी हे सूक्ष्मजीव किंवा विघटक निर्माण करत असतात. जेव्हा हे जलचर प्राणी किंवा जलचर वनस्पती मृत होतात त्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य त्या परिसंस्थेमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात आणि त्यामध्ये ते त्यांचे रूपांतर अजैविक घटकांमध्ये करत असतात. दुसरा प्रकार आहे खाऱ्या पाण्यातील परिसंस्था. खाऱ्या पाण्यातील परिसंस्था हे सागर किंवा समुद्र आणि महासागर या भागामध्ये आढळून येते. सागर तळाशी विभिन्न प्रकारचे जलीय वनस्पती आढळून येतात. लहान मासे, झिंगे, सागरी कासव, विविध प्रकारची मोठी मासे आणि विविध प्रकारचे जलीय वनस्पती या महासागरामध्ये आणि समुद्रामध्ये आढळून येतात. महासागराच्या तळाशी विभिन्न प्रकारचे अजैविक घटकसुद्धा आढळून येतात. ह्या दोन्ही घटकांमध्ये नेहमी आंतरक्रिया घडून येत असते. सजीव त्या परिसंस्थेमध्ये असणारे अजैविक घटकांचा वापर करून आपले जीवन जगत असतात. अशा प्रकारे जलीय परिसंस्थेचे हे दोन प्रकार आहेत.